शेतकरी कामगार पक्षाचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन वडखळे ते शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। यावेळी माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी माध्यमांशी बोलत होते। राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला। राजकारण हा आमचा धंदा नाही, केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून एकमेकांचे हिशोब चुकते करण्याचे काम सुरू आहे। आम्ही चळवळीत विचाराने एकत्रित आलेले पक्ष आहोत। महाविकास आघाडी ही चोरांची टोळी आहे, असा हल्ला बोल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटना असो किंवा शेतकरी कामगार पक्ष असो, चळवळीची पार्श्वभूमी असणारे आम्ही सगळे लोक आहोत आणि आम्ही चळवळी मजबूत करण्यासाठी म्हणून निवडणुका लढवतो। आमचा काय राजकारणाचा धंदा नाही आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये सध्या जे राजकारण चाललेलं आहे, ज्या पातळीवरचं राजकारण चाललेलं आहे, त्याची किळस सर्वसामान्य माणसाला आलेली आहे। खरं तर आज सामान्य माणसाचे अनेक प्रश्न आवासून पुढे आहेत। महागाईचा आकडा उसळलेला आहे, केंद्र सरकारनं अगदी वया पुस्तकासकट म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा देशाच्या इतिहासामध्ये शालेय पुस्तकांना जर कधीही सरकारनं कुठल्याही लावलेला नव्हता। कालच मी माझ्या वाचनामध्ये एक बातमी आली, उत्तर प्रदेशमधल्या कनोजच्या एका 6 वर्षाच्या मुलीनं देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहिलं, शाळेमध्ये मुली माझे पेन्सिल चोरतात आणि नवीन पेन्सिल मागितल्यानंतर आई मला मारते, पंतप्रधान साहेब मी काय करावं। हा देशाच्या पंतप्रधानांना एका 6 वर्षाच्या चिमुरडीनं प्रश्न विचारला। म्हणजे आज आरोग्य शिक्षण या खरं तर सरकारशी संबंधित असणाऱ्या विषयाचा बोजवारा ओढांडला आहे, त्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयश ठरलं आहे। गॅसच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, महागाई वाढलेली आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही। राज्यातल्या 23 जिल्ह्यामध्ये 8.5 लाख हेक्टर क्षेत्रावरचं पीक अक्षरशः नष्ट झालेलं आहे। पण आज चर्चा काय आहे, कुणाला आत टाकलं, कुणाचा हिशोब चुकता करणार? या ED असेल किंवा CBI असेल, या ज्या केंद्रीय संस्था आहेत या काय प्रामाणिकपणानं भ्रष्टाचार संपवण्यासाठी काम करतायत का? ते एकमेकाचा हिशेब चुकता करण्यासाठी करतायत आणि हे सगळं बघितल्यानंतर सामान्य माणसाला किळस आलेली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वल्गना करून महाविकास आघाडी निर्माण केली, पण त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय? आज शेतकऱ्यांच्या जमिनी कायदा करून कोरबाडून घेतल्या जात आहेत आणि त्याला दिला जाणारा मोबदला सुद्धा जवळपास त्यात 70% कपात केली जाते। म्हणजे हे चित्र काय आहे? या सगळ्या पार्श्वभूमीवर आज लोकांचा विश्वास राहिलेला आहे फक्त चळवळीवर आणि ती चळवळ जिवंत ठेवण्यासाठी म्हणून या महाराष्ट्रातल्या 4ही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात दंड ठोकून उभा राहण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। धर्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-1712, 72-76-37-54।